मंत्रालयामध्ये गुंड निलेश खायवळची रील्स बाजी पाहायला मिळाली आहे. मंत्रालयामध्ये कुख्यात गुंड आलाच कसा, मंत्रालय गुंडांसाठी खुलं झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. विजय वडेट्टीवार यांनी गुंड निलेश खायवळचा रील्सचा व्हिडिओ ट्विट केलाय. मंत्रालयामध्ये गुंडापुंडांना प्रवेश मिळतो कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मंत्रालयात पुण्याचा कुख्यात गुंड निलेश खायवळनं रील्स बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गुंडांना रील्स बनवण्यासाठी गुंडांना मंत्रालय खुलं केलंय का असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. मंत्रालयात गुंड निलेश खायवाळची रील्स बाजी. कुख्यात गुंड मंत्रालयात आलाच कसा. गुंडासाठी मंत्रालय खुलं झाल्याचा विरोधकांचा आरोप. मंत्रालयाच्या आवारात पुण्याचा कुख्यात गुंड निलेश खायवाळनं तयार केलेला रील्स पहा. महाराष्ट्रात राज्य कुणाचं आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, कारण मंत्रालयात गुंडांना गुन्हेगारांना मुक्त प्रवेश मिळू लागला. उजळ माथ्यानं गुंड मंत्रालयात येऊन रील्स बनवू लागल्याचा आरोप विरोधकांनी केला. गुंडांना सोबत घेऊन किंवा त्यांना भेटण्याची काय गरज पडत आहे याचा खुलासाही महाराष्ट्राच्या जनतेपुढे करावा अशी आमची मागणी आहे. कारण होती नव्हती पक्ष फोडीनंतर महाराष्ट्राची इज्जत चव्हाट्यावरच आणली, इज्जत घालवली आणि आता उरली सुरली जे काही आहे ती आता गुंडांना प्रवेश देऊन घालवली जात आहे. निलेश खायवळच्या सोशल मीडियात व्हायरल झालेल्या रील्सवरून सरकारनं सारवासारव करायला सुरुवात केली. मंत्रालयात कोण येतं यावर कसं नियंत्रण ठेवणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या किरकोळ गोष्टीचा त्याचं काही बाऊ करणं, आता जे असा आरोप करत असतील त्यांच्या सोबत पण असे शेकडोने फोटो आपल्याला दाखवता येतील आणि म्हणून ते लगेच चांगले झाले आणि हा वाईट कोण वाईट झाले अशातला काही भाग नाही. गुंड प्रवृत्ती ही गुंड प्रवृत्ती असते, त्याचं कोणी समर्थन करणार नाही. मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येकाकडे मोबाईल असतो, त्यामुळे रील्स आणि फोटोवर नियंत्रण ठेवता येणार नाही अशी हतबलता उदय सामंतांनी व्यक्त केली. कशासाठी भेटले, का भेटले हे कारण देखील माहिती नाही. आपण असं देखील एका बाजूने विचार करून उपयोगाचा नाही. काही लोक अशी देखील आहेत की जे त्या प्रवृत्तीचे होते परंतु त्याच्यातनं बाहेर पडून चांगलं समाजकारण करतायत, चांगलं राजकारण करतायत. म्हणून मी सांगितलं ते कोण भेटले हे देखील मला माहीत नाहीत, कशासाठी भेटले हे देखील मला माहीत नाही. ज्यावेळी मी सिपींशी चर्चा करेन त्यावेळी मला कळेल की ते का भेटले होते, त्याच्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य राहील. मंत्रालयात रील्स बनवून मंत्रालयात आणि राजकीय नेत्यांमध्ये आपली किती उडबस हे दाखवण्याचा गुंडांचा प्रयत्न आहे. मंत्रालयात गुंडांचा वावर वाढल्यास त्याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर पडणार नाही का असा सवाल उपस्थित केला जातो. अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.